मुलांनो आज आपण पाठ क्रमांक माझे शिक्षक हा बघणार आहोत लेखक आहेत शंकरराव खरात पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा सुविचार जाणून घेऊया हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी शांत राहूनच त्याच्याशी आपल्याला सामना करायचा आहे तेव्हाच आपण आयुष्यात अनेक संकटे झेलून समोर जाऊ आणि हिऱ्यासारखं जर चमकायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल शिकावं लागेल पाठाला सुरुवात करूया माझे शिक्षक व संस्कार आपल्याला या शीर् शीर्षकामध्येच असं दिसत आहे की हा एक निवेदनात्मक पाठ आहे कारण किंवा एक प्रकारचं निवेदन आहे हे जे आपल्याला लेखकांनी केलेलं आहे लेखक आपल्याला इथे सांगतात आहे की त्यांचे शिक्षकांनी त्यांच्यावर जे संस्कार केले ते कशा प्रकारचे होते आणि एक शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लेखकांनी जणू हा पाठ लिहिला आहे असे तुम्हाला समजेल आपण जेव्हा पाठ शिकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल आता या शीर्षकाने तुम्हाला काय समजतं आहे की माझे शिक्षक व संस्कार कारण आपले खरे गुरु जे असतात ते आईवडील जे असतात जे लहानपणी आपल्यावर संस्कार करतात पण हे शिक्षण झाल्यानंतर आपण जेव्हा शाळेत प्रवेश करतो तेव्हा आपले गुरु होतात आपले शिक्षक आणि हे जे शालेय वय असतं हे खरंच संस्कारक्षम वय असतं की या वयामध्ये जे काही संस्कार होतात ते पुढे नेहमीसाठी कायम राहतात कारण हा तुमचा मूळ पाया असतो वयाचा तर या विचार जर आपण चांगलं शिकलो तर हेच आपल्यासाठी चांगलं वळण लावणारं असतं आणि हेच सांगण्याचा सा प्रयत्न इथे लेखकांनी आपल्याला केलेला आहे पाठाचा सुरुवा सुरुवात करण्यापूर्वी पाठाला लेखकांचा परिचय जाणून घेऊया कथाकार कादंबरीकार लेखक दलित चळवळीत सक्रिय सहभाग तडीपार सांगावा आडगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह झोपडपट्टी फुटक फुटपाथ नंबर एक माझं नाव इत्यादी कादंबऱ्या तराळ अंतराळ हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे शालेय वेळा शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे आणि हेच आपण आता इथे जाणून घेऊया पाठाला सुरुवात करूया मी माझी गावची शाळा सोडणार होतो पुढील शिक्षणासाठी औन जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो धड्याचं वाचन माझ्यासोबत तुमचं पण होऊ द्या आणि सोबत पेन्सिल ठेवा हातामध्ये की औंद जिल्हा सातारा इथे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे की ही हा प्रश्न नेहमी विचारला जातो तसे माझे प्रयत्नही चालू होते त्यात यश मिळणार याची मला खात्री होती म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो त्यांचा सल्ला मार्गदर्शन मला मिळत होतं मी हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी त्यांनी मला इंग्रजीत अडखरकरांचे भाषांतर शिकवले ते तसे स्काउट मास्तरही होते त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते श्री कात्रे मास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ दम्याच्या विकाराने त्यांना कधीकधी त्रास व्हायचा कात्री मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे त्यावेळी जर म्हणून लाकडाचाच वापर खूप मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून पहा लेखकांची परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांचे वडील त्यांच्या सरांकडे लाकडं फोडायला जायचे आणि या आपल्या लेखकांना पुढील शिक्षणासाठी जाण्यासाठी पण त्यांचे तसे प्रयत्न सुरू होते असं ते आपल्याला सांगतात आहे आणि मग त्यासाठी त्यांनी अनेक शिक्षकांच्या भेटी घेतल्या त्यापैकी एक शिक्षक होते त्यांचा सल्ला मार्गदर्शन त्यांना मिळणार होतं ते होते हनुमंतराव देशमुख गावचेच त्यांच्या रहिवासी होते त्यांनी त्यांना तडखरकरांचे भाषांतर शिकवले हो आता हे तडखरकर कोण होते तर त्यांचं पूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तडखरकर मराठी व्याकरणाचे लेखक होते आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकांना इंग्रजीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे म्हणजे ट्रान्सलेट केलेलं आहे आणि अगदी सोप्या भाषेत आपल्याला इंग्रजी जर शिकायचं असेल तर त्यांची पुस्तकं अजूनही फेमस आहेत प्रसिद्ध आहेत आता आपल्याला लेखक सांगत आहे की ते तसे स्काउट मास्टर पण होते त्यांनी मुलांसाठी त्याचा पाया पक्का घातलेला होता आणि नंतरचे त्यांचे शिक्षक आहे शिक्षकांची नावं पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कात्रे मास्तर तर हे त्यांना चौथीत त्यांनी गणित शिकवले त्यांचा पाया गणिताचा पक्का केला गणितासारखा अवघड विषय सोपा करून दिला आता हे कसे होते कात्रे मास्तर तंगाने सडपातळ होते दम्याच्या विकाराने त्यांना नेहमी त्रास व्हायचा आणि या कात्रे मास्तरांकडे लेखकांचे वडील लाकडं फोडायला जायचे पुढचा पॅरिग्राफ बघू आपण श्री गोईवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते मराठी पाचवी म्हणजे प्राथमिक शाळेत ते इतिहास भूगोल शिकवायचे त्यात इंग्रजी पहिली तडखरकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे श्री गोळीवडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक आता गोळीवडेकर मास्तर हे जरी इतिहास भूगोल शिकवत होते किंवा मराठी जरी शिकवत होते तरी त्यांना खरा जो खरी जी आवड होती ती शेती शेतीची होती आणि ते त्याच्यामध्ये कुशल असे होते शाळेच्या बागा करण्यातच त्यांचे अर्ध लक्ष असते आता त्यांना त्याची थे आवडच असल्यामुळे शाळेत बाग फुलवण्याकडेच त्यांचे जास्त लक्ष असायचे त्यात ते त्यांचा व माझा जवळचा परिचय आला आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की लेखकांचा आणि त्या सरांचा परिचय का जवळचा झाला तर शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत आम्ही मुलं वयाने तसेच हाडापिंडाने मोठाड मोठाड हाडापिंडाने मोठाड म्हणजे अंगाने चांगले असणारे मजबूत असणारे कष्टाच्या कामाला कणखर शाळेच्या गावच्या ओठ्याकाठची ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन दोन तास रहाटेने ओढून बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना आम्ही पाणी देत असो तेव्हा ती फुलझाड फळझाड होती त्यामुळे श्री गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे बागेतील जमीन कुदळी टिकावाने खांदावायची त्याचे वाफे करायचे बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू आता लक्षात आलं आहे तुमच्या मुलांनो की गोईवडेकर मास्तर आणि आपले लेखक यांची दोस्ती कशी झाली कारण गोईवडेकर मास्तर शेतीतज्ज्ञ होते त्यांना फु फळ फुलं फुल झाडे फुल लावण्यामध्ये जास्त आवड होती आणि या कामामध्ये आपले होती, होती, होती। दों -दों जे लेखक आणि त्यांचे मित्र हे त्यांना खूप मदत करत होते कारण अंगाने ती छान धिप्पाड होते कणखर होते ताकदवान होते आणि मग दोन दोन तास रहाटेनी म्हणजे जे तेव्हा कसं मशीन मोटर असं काही पाण्याला नसायचे तर विहिरीनी ते ओढावं लागायचे रहाटेने आणि ते पाणी ओरडून त्यांना शेताला द्यावे लागायचे त्याच्यामुळे ही कामं ही मुलं करत होती म्हणून यांच्यावर त्या ते सर जास्तीच खुश होते कारण त्याच्या त्यांच्यामुळे जी शाळेमध्ये जी झाडं लागली होती फळझाडं जाड़ फुलझाडं लागली होती या मुलांमुळेच उभी होती असं लेखक सांगतात आहे कारण म्हणून त्यांच्यावर ते सर अतिशय मास्त तर प्रेम करायचे आणि मग आता का कामं कोणती करायची तर बागेतील जमीन कुदळीने कुदळीने त्याला खड्डे करायचे टिकावाने खांदावायचे टिकावाने खांदावायचे म्हणजे हे शेतीचं अवजार आहे की त्यांनी त्याला एकसारखं मातीला करायचं त्याचे वाफे करायचे कारण रोपं लावायला माफे तर करावे लागतील ना बंद घालायचे त्यावेळी पाणी जाण्यासाठी पाण्याला मार्ग दाखवण्यासाठी किंवा तर त्या मुळापर्यंत जाण्यासाठी वाफे तयार करून पाण्यासाठी मार्ग तयार करावा लागायचा ही सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असो अशा तऱ्हेने आपण आता दोन पॅरिग्राफ पाहिले आहे या पाठाचे पुढचे पॅरेग्राफ आपण पुढच्या तास केला बघू त्यापूर्वी आज आपण या पाठात जे काही कठीण शब्द आले आहेत त्यांचा अर्थ समजून घेऊया आणि लेखकांनी हा पाठ त्यांच्या शिक्षकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला इथे दिलेला आहे संस्कार चांगल्या विचारांची शिकवण पथक संघ घट सडपातळ बारीक शरीर विकार रोग रोग आजार तज्ञ कुशल ज्ञानी परिचय ओळख हाडापिंडाने शरीराच्या बळकटीने कणखर कठीण मजबूत तरारून ताजी होऊन तरारून शब्द कुठे आला आहे की फळझाडं तरारून जात होती लेखकाच्या कष्टामुळे तर पुढचा पाठ आपण पुढच्या तासे केला बघूया धन्यवाद